अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील अंडरग्राउंड गटारींचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। स्थानिक नागरिकांनी या अंडरग्राउंड गटारींमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपही केला असून सांडपाण्याचे नियोजन लवकरात लवकर न लागल्यास स्थानिक नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे। दस दिन से ये पानी लॉक होगा। ये बस सब गांव का पानी, चोपड़े कंपनी का पानी, ना मेरे आंगन में आगे चंबल में से ऊपर से 10 दिन बह रहा। मैं दरोज देवानंद के पास जा रही, सरपंच के पास जा रही, ग्राम पंचायत में जा रही, भैया कोई कान पे बात ले रहे नहीं। मेरे घर में 2-4 आदमी बीमार पड़ गए। मैं सब बयाल बच्चे लेके आज ग्राम पंचायत में जाने वाली थी कि वही खाना लाओ हमको। तो ये जब इन्होंने लोग जमा करे, जब ये पानी पूरा संडास का पानी रोड से बह रहा, ये बीमार होगा तो ग्राम पंचायत को, भाव साहब को ये जिम्मेदारी है। कम जास्ती हुआ तो दिन हो गए, मैं जा रही ना ग्राम पंचायत में, हमेशा का हमारा नहीं भी कुछ होने बाद में से पानी जाता, तकलीफ में पानी के नाली में भी सब घान जमा हो जाती, पूरा पानी अटकता, कोई देखते नहीं, आते नहीं इधर, नाली काटने वाले भी नहीं आते, बोलो उनको जाया के तो सुनते नहीं, कान पे बात लेती नहीं। और पूरा मेरे नल में पानी जा रहा है, रहने वालों को तकलीफ हो रही ना, सब बीमार गिर रहे बच्चे हो। ये लाइन है, पूर्ण लाइन गलत टाकेल, या लाइन ची या लाइन लेच पाहिजे होती, रस्त्याच्या लाइन जी ते पाइपलाइन वेगळी पाहिजे होती, पण पंचायतवरून पूर्ण बोगस काम केले, एका साईडले पूर्ण टाकेल, त्यांनी बोलायला जातोय तर ते म्हणताय पाहू 2-4 दिवसानंतर, सध्या हे पाइपलाइन इकून करतोय, फक्त आश्वासन देत आहे आणि एकट्या माणसाला दाबून त्यांनी पाहतय, ते म्हणताय इकूनच होईल, दुसरं होणार नाही। तर सविस्तर ते डायरेक्ट म्हणताय, ज्यावेळेस झालती इकून पाइपलाइन टाकलं होतं त्यावेळेस तू झोपेल होता का, आता त्यावेळेस मी होतो नी, बाई होती नी राधा, आता सध्या त्यांना बोलतोय तर सध्या ते पाईपाची घाण करताय, घाण काढून त्यांनी सध्या पुरतं करताय, 2 दिवसाची मुदत सांगताय, राहिलं 2 दिवसानंतर काय होतं ते पाहू, 2 दिवसात झालं तर ठीक आहे, नाही झालं तर डायरेक्ट उपोषण मांडीन, किंवा मग डायरेक्ट इकडची जे पाईपलाईन आहे ते फोडून त्यांनी रस्त्यावर पाणी जाऊ देईल, नाही तर मग पोलीस स्टेशनला जमा व्हायचं काम पडलं तर पोलीस स्टेशनला जमा होऊन जाईल, दुसरं काही नाही। त्यांना काय सविस्तर हे काम करायला पाहिजे, एवढी विनंती आहे, हात धरून त्यांनी पाय पडून त्यांनी त्यांना बोललो, आता ते काय करता, भाऊसाहेबाला फोन लावलो, भाऊसाहेब म्हणतो मी दुपारून येतो, भाऊसाहेब काही येता नाही इथे, भाऊसाहेब 2-4 8 दिवसात 15 दिवसात एक वेळा चक्कर मारता, प्लॉट मध्ये येऊन त्यांनी पाहत नाही, इकडचे गडार पूर्ण जाम व्हायले, पूर्ण लोक आता इकडे इकडचे काटकीबाईच्या आधी 2 पोरं आहेत, 2 पोरं आधारे पडलेले, तरी पंचायतवाल्याने 4-5 दिवस झाले, 4-5 दिवसात कोणी काही दखल देत नाही, आता हे सविस्तर पाहून घ्यायचं। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज, नमस्कार।